चांगलं आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचं मी सन्मान करतो. काम करण्याची माणसाला जिद्द हवी. राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. एसटीचं स्वच्छतागृह चांगलं असलं पाहिजे. चालकांचं विश्रांतीगृह चांगलं असलं पाहिजे. पुढील 2 ते 3 दिवसांनी मी स्वतः एसटी आगाराला भेट देईन. त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 5150 इलेक्ट्रिक बसगाड्यांचं लोकार्पण खोपट येथील एसटी थांब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळेला ते बोलत होते. थांबणारा माणूस नेहमी बाहेर जातो, त्यामुळे मला पळणारा माणूस हवाय. एसटी थांबे चांगले असावे, तिथे सुविधा असल्या पाहिजेत. औद्योगिक विकास महामंडळानं एसटी थांबे सुशोभीकरणासाठी 600 कोटी रुपये दिलेत. खोपट हा सर्वात जुना एसटी थांबा असूनही तिथे रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सन्मान मी करत असतो. मी स्वतः स्वच्छता अभियानात भाग घेतो. एसटी थांब्यावरील सर्व स्वच्छतागृह विश्रांतीगृह चांगली असली पाहिजेत. मी 2 ते 3 दिवसांनी एसटी आगारात स्वतः भेट देईन आणि त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असं शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी खोपट एसटी स्वच्छतागृहासह चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली. तसंच अधिकाऱ्यांना सेवासुविधा पुरवण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फील्डवर उतरून काम केलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्यात. पब्लिक टॉयलेट या महिला भगिनी आपले बांधव यूज करतात, ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे. एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह आहे, रेस्ट रूम आहे, ते देखील मी आता पाहून आलो. टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली मी. त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. मी एम डीना सूचना केलेली आहे, 1 महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर थकून भागून इथे विश्रांती करतात त्यांना इथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे. पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आंघोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे. या सर्व सूचना मी केलेल्या आहेत. मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्याची अंमलबजावणी करू. कारण नुकतेच मी MIDCला उद्योग मंत्री उदय सामंत यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपो जे प्लॅटफॉर्म आहे, जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून 600 कोटी रुपये त्यांना पूर्ण त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे. त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्याने देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. व्हिजिट केले पाहिजे, फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे निर्णय मिळणार नाही. त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये आमूलाग्र बदल कसा होईल, कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे. सुंदर स्वच्छ एस टी स्टँड अशा प्रकारचं आपण तेही घोषणा केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यातून एक चांगला रिझल्ट. राज्याची पहिले मुख्यमंत्री तुम्ही आहात की जे एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन एस टी महामंडळाचे